बेंच प्रेस। बेंचवर झोपून बार ढकलणे म्हणजे बेंच प्रेस। बार काढून देणे व परत ठेवण्यासाठी शक्यतो मदतनीस असावा। प्रत्येक रिपिटेशन कंप्लीट करावा। डिक्लाइन डंबेल प्रेस। बेंच -15 डिग्रीजना ऍडजस्ट करावा। ॲप्रोप्रिएट वजन घेऊन 8-10 रिपिटेशन्स करावेत। प्रत्येक रिपिटेशनच्या सुरुवातीला श्वास घेऊन रोखून धरावा व मगच रिपिटेशन पूर्ण करावा। इन्क्लाइन डंबेल प्रेस। इन्क्लाइन बेंच प्रेससाठी बेंच 30 डिग्रीजला आधी ॲडजस्ट करावा। नंतर डंबेल घेऊन इन्क्लाइन डंबेल प्रेस हा एक्सरसाइज करावा। डंबेल ओव्हरहेड प्रेस। डंबेल खांद्यापासून डोक्याच्या वर पुश करणे म्हणजे डंबेल ओव्हरहेड प्रेस। हा व्यायाम करताना बॅक न्यूट्रल असावी। प्रत्येक रेपच्या सुरुवातीला श्वास घेऊन तो रोखून ठेवावा व मगच रेप पूर्ण करावा। डंबेल ओव्हरहेड प्रेस करताना डंबेल ढकलण्यासाठी पायाची मदत घेणे म्हणजे डंबेल पुश प्रेस। डंबेल पुश जर्क असेही याला म्हणता येईल। लॅटरल रेजेस। पुशअप्स। संपूर्ण पुशअप्स काढता येत नसल्यास गुडघे टेकवून असिस्टेड पुशअप्सची प्रॅक्टिस करावी। फ्लॅट, डिक्लाइन, इन्क्लाइन बेंच प्रेस व ओव्हरहेड प्रेसची ताकद जशी जशी वाढेल तस तसं संपूर्ण पुशअप्स करणे सोपे जाईल। केबल एक्सटर्नल रोटेशन। वर्कआउट सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप करायला व वर्कआउट संपल्यानंतर स्ट्रेचिंग करायला विसरू नये।